मी डॉक्टर मयूर चौधरी, ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर। काय सांगाल सर, आता ओमिक्रॉनचे जे आपल्याला संभाव्य धोका दिसतोय त्याबाबत आपल्या हॉस्पिटलमध्ये काय तयारी करण्यात आली? कोविडच्या तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता आपल्याकडे आपण सुसज्ज असं 40 बेडचं ऑक्सिजनयुक्त कोविड केअर सेंटर आणि DCHC आपण तयार ठेवलेलं आहे, आणि आपल्याकडे 9 MBBS आणि MD डॉक्टरांची सुसज्ज अशी टीम आहे, नर्सेसची पूर्ण सुसज्ज अशी टीम आहे। आपल्याकडे माननीय आमदार संजूभाऊ सावकारे, माननीय सिव्हिल सर्जन साहेब, पालकमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याकडे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प नुकताच या वर्षाच्या सुरुवातीला तयार झालेला आहे, त्यामुळे आपल्याला बाहेरून येणाऱ्या ऑक्सिजनवरती अवलंबून न राहता आपल्याचकडे आपला ऑक्सिजन निर्मिती होत असल्यामुळं ऑक्सिजनची तुटवडा मुळीच जाणवणार नाही। हां, आपल्याकडे 5 ड्युरा सिलेंडर माननीय सिव्हिल सर्जन साहेबांनी परवाच 1-2 दिवस आधी पाठवलेले आहेत, त्यामुळे तोही एक बॅकअप झाला, आणि LMO प्लांट आपल्याकडे आता बांधकाम सुरू आहे। आणि कोरोना बाधित जर महिला डिलिव्हरीसाठी आली तर त्याची काय? हां, आपल्याकडे गेल्या 30 तारखेपासून मागच्या महिन्याच्या सिझेरियन सेक्शन, नॉर्मल डिलिव्हरी आणि फॅमिली प्लॅनिंग असे 3 गोष्टी सुरू झालेल्या आहेत। तर समजा संभाव्य आपण तिसऱ्या लाटेबद्दल जे बोलतो आहे, तिसऱ्या लाटेबद्दल असू द्या किंवा आता असू द्या, आपल्याकडे समजा एखादी महिला आली आणि ती कोविड पॉझिटिव्ह असली प्रेग्नन्सीमध्ये, तर तिची डिलिव्हरीसुद्धा इथे मोफत केली जाईल, मग ते सिझेरियन सेक्शन असू देत, नॉर्मल डिलिव्हरी असू देत, व्हॉट एवर।